आजही 24 तास एक पाऊल पुढे। पिंपरी चिंचवडकरांना सध्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या यशोगाथेचं दर्शन घडत आहे। नितीन बानगुडे यांच्या शंभूराजे हे महानाट्य मोशी इथल्या मैदानावर सुरू आहे। विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते नाटकाच्या प्रयोगाचं उद्घाटन झालं। येत्या 6 तारखेपर्यंत या महानाट्याचे प्रयोग होणार आहेत। पिंपरी चिंचवडमध्ये शंभूराजे यांच्या जीवनावर आधारित हा प्रयोग होत आहे। खरं पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं समग्र जीवन हे आपण सगळ्यांच्या समोर आलेलं आहे, पण त्या मनाने शंभूराजांचं जी कारकीर्द आहे ती कारकीर्द आपल्यासमोर फारशी आलेली नाही, किंवा जी आली आहे ती थोडीशी डिस्टॉर्टेड स्वरूपामध्ये आलेली आहे। आणि म्हणून खरे पराक्रमी शंभूराजांचं जीवन हे जनतेसमोर आणण्यासाठी हा प्रयोग खूप महत्त्वाचा आहे। शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याचा महामेरू अत्यंत ताकदीने उचलणारा एक सामर्थ्यवंत राजा की ज्यांनी 9 वर्षात 240 लढाया केल्या, पण एकदाही पराभूत झाला नाही, आणि बलाढ्य दुश्मनासारख्या कळीकळाशी झुंज घेऊन ज्यांनी स्वराज्य सुरक्षित आणि संवर्धित केलं, त्या संभाजी महाराजांची जीवनगाथा म्हणजे अक्षरशः अंगारगाथा आहे। आजच्या युवकांना जर प्रेरणा द्यायची झाली, आजच्या युवकांना जर कसं जगावं आणि कसं मरावं हे जर सांगायचं झालं, तर छत्रपती संभाजी महाराजांच्या या जीवनगाथेशिवाय पर्याय नाही ही सगळ्यात मोठी महत्त्वाची गोष्ट आहे। त्यामुळे ही संभाजी महाराजांची जीवनगाथा लोकांसमोर यावी यासाठी या भव्य महानाट्याची निर्मिती करण्यात आली। झी 24 तास एक पाऊल पुढे।